आणि विया ना बाजूला येऊन बसली आहे. विया तुला पण हवाय मासा? हो, ती मासा टोप हवाय? घेऊन बसली. हा टोप बघा, घेऊन टोप घेऊन बसली. बसले वाट्याला. हा हा चालेल. झाले झाले झाले. हा हा मस्त मस्त मस्त. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली की बाबा चटणीच्या माशांच्या रेसिपीचा व्हिडिओ टाकणारच की नाही. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी, कारण तर चटणीचे मासे हा प्रकार जो आहे ना, बऱ्याच कोकणातल्या लोकांचा आवडीचा विषय आहे. आणि हे माशांची चव काही वेगळीच असते, स्पेशली मळ्या माशांची. आणि मळे मासे आपण घेऊन आलो आहोत आणि त्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. आणि ह्या व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. बरं, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सांगतोय, हे मासे आम्ही साफ करून घेतलेत आईने मस्तपैकी, पोट थोडंसं त्याचं फाडून किंवा मग पोटामधून जी काही घाण असते माशाच्या ती काढली आहे. पण माशाचं जे डोकं आहे ना ते ॲज इट इज ठेवलं आहे. सो मासे हे साफ करून घेतले गेलेले आहेत. जर कोणी पाहत असेल तर त्यांना त्याच्यासाठी छोटीशी टीप. आता साफ करताना काही दाखवले नाहीत, पण आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. चला मंडळी, व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. तर मंडळी बघा, आज आपण आणलेले चटणीचे मासे. खरं तर बघा, मोठे मोठे मासे कसे आहेत बघा. थोडीशी लाईट कमी आहे म्हणून आमच्या चुलीजवळ, म्हणून म्हटलं लाईट जरा टॉर्च मारतो. बघा केवढा मोठा मासा आहे त्याचं पाय. बघा केवढा मोठा मोठा मासा आहे तो. सोनाली आता पहिलं काय करणार आहेस? जरा आलं लसूण आणि लावून घेते मी मसाला, असं लावून ठेवते थोडा वेळ. अच्छा, नंतर मग त्याला फ्राय करणार ना. हा मासे बरं, याची रेसिपी काय हार्ड नाही. तिखट मीठ लावून किंवा कोकम पाहिजे. आलं लसूणला जरा चव येण्यासाठी आलं लसूण थोडंसच घेतलंय. चटणीचे मासे आणले ते तयार करतोय. थोडीशी लाईट कमी आहे. इकडे बघा पहिलं काय टाकलं सोनाली, आलं लसूण पेस्ट आणि आता एक चमचा हळद टाकते. याला काय असं मोठं साहित्य लागत नाही मंडळी. मस्तपैकी तिखट मीठ लावून आणि कोकमाचं पाणी टाकून किंवा कोकम टाकून, कोकम आगळ टाकून झटपट तयार तळले की आपले हे मासे तयार होतात. सो आपण पहिल्या मॅरिनेशनला 2 मिनिटं तरी ठेवतोय. मसाला लागला पाहिजे चांगला. एक चमचा तिखट. हा, एक चमचा तिखट घेतलाय. कारण तिखट थोडं पाहिजेच, कारण मासे आहेत ना, आजपर्यंत तिखट पुरलं ना की भारी त्याला फ्लेवर येतो. तिखट पुरतं मीठ. हा तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलंय. आणि वरून आता एकदा कोकमाची आगळ किंवा कोकमाचं पाणी आपण टाकतो. आगळ नाही टाकत आहे, त्याच्या सालाचं पाणी टाकतोय. हे बघा असं. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, कालून घ्यायचं आहे. चला मंडळी, आपल्या चटणीचे मासे जे आणले त्याच्या रेसिपीला सुरुवात करतोय. तवा ठेवलाय चुलीवरती, तेल ठेवलंय, खाली विस्तव पेटवलाय. आणि इकडे खोबऱ्याचा पण मसाला होता ना, तो पण घेतलाय सोनालीने. सोनालीने हा आता मिक्स करून ठेवणार ना. 5 मिनिटं तरी ठेवशील ना सर. स्टीलच्या भांड्यात घेतलंय कारण कोकम पाणी होतं म्हणून पितळेच्या भांड्यात नाही घेतलंय. हा थांब थांब आले कॅमेरा घ्यायला. हा हे बघा असा मसाला एक जीव पूर्ण लावून होऊ दे. त्याला 5 मिनिटं ठेवशील ना. याच्या थोडंसं लिंबू वगैरे पिळलं तरी चालेल, कोकम नसलं तरी. पण कोकम असलं तर खूप छान चव येते. चला छानपैकी मसाला लागला याला. आता झाकून ठेवणार ना. हो झाकून ठेव. 2 मिनिटं झाकून ठेवणार, नंतर त्याला फोडणीला डायरेक्ट देणार. सोनाली तयारी झाली ना? हो झाली. हा कसं काय बनवायचं आहे? आलं लसूण सगळं तिखट मीठ लावून ठेवलेलं आहे. हा आता फोडणीला द्यायचं. फोडण काय, काहीच टाकायचं नाही ना? नाही काय, फक्त तळायचे. लसूण घेतले. अच्छा, फोडणीला फक्त लसूण घेतलीस ना. चला आता बघूया चटणीचे मासे आपले कसे फ्राय होतात ते. मस्तपैकी फोडणीला लसूण टाकली आहे. आहा, चुलीवर बनणाऱ्या जेवणाची चवच भारी असते, न्यारी असते. आणि आपण आज चटणीचे मासे या चुलीवरती तवा ठेवून मस्तपैकी फ्राय करणार आहोत. आता इकडे बघा. हा हा हा, आलं लसूण पेस्ट लावले ना, त्याची पण सुगंध भारी येतं. आम्ही आहे ना मस्तपैकी एक्स्ट्रा लावलं आहे. आणि काही आम्ही कोकमाची सालं आणि त्याचा रस देखील टाकला आहे. तिखट मीठ मस्तपैकी छान असं लागलं आहे, है ना. चला सुरुवात करा, मोठे मासे आहेत. भरपूर उडत आहे मासे आहे ना, पाणी आहे ना त्याच्यामुळे टाकलं. हा 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 हा, सुगंध भारी येत आहे सोनाली. हा 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 हा, सुगंध भारी यायला लागलाय जबरदस्त. एकदम कमी विस्तवावरती आपले मासे हळूहळू शेकत आहेत. कसे मासा शिजला कसं समजायचं, त्याचे डोळे आहेत ना ते सफेद होतात, त्यावरून समजायचं की मासा शिजला. आता बघा याचा डोळा सफेद व्हायला लागला. त्याचा फार असा काही वेळ नाही लागत, फक्त उलटून पलटून घ्यायचं असतं.
चला आता हळूहळू विस्तवारती शेकत आहे, त्याला थोडस सोनाली काय वाफ लागण्यासाठी झाकून ठेवला, कारण दोन्ही बाजूने पूर्णपणे मासा शेकला पाहिजे. बघ कमी विस्तव आहे आणि त्याच्यावरती झाकून ठेवला मस्त पैकी सोनालीने. हा 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 जबरदस्त फ्राय होत आहे का, पूर्ण उडतंय सगळं, फ्राय होऊन जाऊ दे बघा. हे मासे मस्त बारीक मासे पटापट शिकतात, हे मोठे आहेत ना त्यामुळे थोडं शेकायला तेल पण जास्त जाईल आणि वेळ पण जास्त जाईल. हा बारीक बारीक असे मस्त कटकटीत झालेलं घे सर, मोठ्यांना थोडा वेळ लागेल. मोठ्या तर मोठ्यांची एकदमच टाक आणि छोट्या तर छोट्या एकदम टाक तुम्हाला, मग पटकन होतील. हा 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 सुगंध भारी येतो, आलं लसून पेस्ट आणि कोकम टाकला ना तर सुगंध भारी येतो आहे, झकास. आता फायनली उतर वेळ ना त्यावेळी तुम्हाला दाखवतो. आम्ही रेसिपी करता करता विया पण आले. विया फिश हवाय मासा हवाय तुला? विया मासा हवाय? हवाय हवाय बाय. अरे थोड थोड उडत आहेत मासे, अरे बापरे काहीतरी चुली जाऊ शकतो. मासा मासा आहे ना, तुला हवाय खाणार आहे? तुला मासा हवाय? विया मासा हवाय? हवाय बाय हवाय. चुली जवळ आले विया आणि मासा शिकताना बघते. हा हा सुगंध भारी होते सोनाली, हा चांगलं होणार ना? हो मग. हा पण ह्याला ना आत्ता नाही आपण खाणार आहोत, त्याला उद्या सकाळी खाणार होतो. उद्या सकाळी याची चव खरं द्विगुणित होते. आणि बघा चुलीजवळ असे मासे मी शिकवतोय. आणि विया आहे ना बाजूला येऊन बसली आहे. विया तुला पण हवाय मासा? हो मासा हवाय बसले. हा तोप घेऊन बसले वाट्याला. चला आता एवढे उर्वरित आहेत ते झटपट आता सोनाली करून घेईल. आणि फायनल याची चव कशी होते ना ते आपण उद्या सकाळी सांगू शकू जेव्हा भाकरीसोबत आहे मासे खाऊ. उघड जरा तुझ्या. हा 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 झाले झाले झाले. हा हा मस्त 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 झकास एक नंबर. सुगंध तर भारी येतोय सुगंधी. हे बघा मस्तपैकी असे तळलेले मासे. आता हे शिजलेत कशावरून समजायचं, याचे डोळे आहेत ना तसे वरती सफेद सफेद होतात. हे बघा असे डोळे झाले की समजायचं शेकलाय मासा म्हणून. मस्त खटखटीत झालेत ना सोनाली, कडक एकदम. हा ना हा कारण ह्याला तेलच थोडंसं जास्त लागतं तळायला. शिजवून पण खातात, आमची आई ना शिजवलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पण हे बघा फायनली तयार झालेत, आत्ताशीच खाऊशे वाटतात. पण याला ना आपण ओव्हरनाईट ठेवणार आहोत, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण न्याहारीला हे मासे खाणार आहोत. आणि जेवढे हे मासे एक दोन दिवसाचे होतात तेवढे याची चव वाढते, आहे ना सोनाली? आता हे बघा हे एवढे उर्वरित आहेत हे देखील आपण फ्राय करणार आहोत. आणि सोनाली दुसऱ्या दिवशी याची चव भारी लागते ना ग. हा सोनालीच्या एकदम माहेर आहे ना जाम मासे. त्यांचं बांधण पण असायचं ना पूर्वी सोनाली तुमचं? हा खूप मासे भेटायचे, आहे ना. मुंबईवरून यायची सोनाली खास मासे खाण्यासाठी. सुप्रभात मंडळी. खरं म्हणजे काल रात्री पाऊस पडला आणि आज बघा आमच्या घरा पाठीमागे एकदम फुलांचा बहर आलाय. मोगऱ्याची फुलं आहेत. बघा मस्तपैकी मजा करतोय. बघा किती छान फुलं आहेत बघा. असं पूर्णच बहर आलाय. रात्रीचा मस्त वाटतो आणि सोनालीने बघा केवढी फुलं काढली. सुगंध मस्त येतोय ग. पुढे डबल आहे, डबल वाली त्याचा पण भारी येतो. कुठे पुढे? हो दारात. हा अच्छा घरासमोर पण मोगरा आहे. किती भारी वाटत बघा, एकदम सुगंधित वाटत झकास. आजची सकाळची सुरुवात काहीशी अशी तर भारीच येतोय. सोनाली एकदम निवटून निवटून काढते. काय गजरा बनवणार? हा 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 हे पण घे, हे उमाळलंय बघ तरी पण घे. काळ्या नको घेऊ, काळ्या राहू दे. उद्याला पडतील बघ, पाठीवर पडलेत. सुप्रभात मंडळी. खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि काल आपण शनिवार होता त्याच्यामुळे मासे काही टेस्ट पण नव्हते केले. पण दुसऱ्या दिवशी जरी हे उपमाळे मासे ठेवलेत आणि ते थोडेसे गरम परत एकदा फ्राय केले, फक्त त्यावर ती गरम करायचे, तेल नाही टाकायचं. तसं मस्तपैकी हे बघा आपण फ्राय केले आणि गरम करून घेतले. बघा किती भारी वाटतंय. आज आपण मळे मासे बघा खातोय झकास.
एक दोन तीन चार पाच सहा सहा मळे मासे खातोय सकाळी सकाळी. तर याच्यामध्ये अंडी असतात, तर मला एखादा पीस उघडून दाखवतो हे बघा. आहा हा हा, मस्त. म्हणून ह्या माशाला महत्त्व आहे बघा. गाबोळी म्हणतात काय काय ठिकाणी याला. तर बघा थोडासा अर्धा भाग तुटला आहे ह्या यामध्ये, खाऊन बघतो. कडक झालेत ना ते प्रत्येक दाणं किंवा प्रत्येक अंडा ना तोंडामध्ये वेगळं ठेवत आहे आणि भारी चकास. हीच तर खरी मजा आहे गावाकडे चढणीचे मासे खाण्याची. हे बघा हे आणि हा, ह्यांना जेव्हा ह्यांना जेव्हापासून चढणीच्या माशांचा वास गेला आहे, सुगंध गेला आहे, तेव्हापासून ते घरीच आलेत आणि जातच नाही आहेत. चला एक नंबर झालाय बघा. एक नंबर. सो भाकरी बरोबर खाऊन बघूया. तर मंडळी रेसिपीचा ब्लॉग तर पाहिलात. आता आपण आहे ना पहिलं मामीला मी बघायला जातोय. बरेच दिवस मी माझ्या मामीकडे गेलो नव्हतो किंवा मामाकडे गेलो नव्हतो. तर मामाकडे आहे ना विहाला घेऊन जातोय. विहा डोकं खाजवत खाजवत झोपेच्या दिशेने आहे, म्हणजे झोप आली आहे है ना. जाऊया ना ब्रो, जाऊया ना. हो विया अशी नाही बोलणार कॅमेरेसमोर, गप्प राहते. आणि इतर वेळ बाप रे काय दंगा असतो याचा. सोनाली बघा तयार कशी झाली, गजरा वगैरे घालून. सकाळीच फुलं काढली होती सोनालीने, ती घातली आहेत. चला डायरेक्ट आता गाडीवरून येतोय, थोडंसं ऊन येतं ना बाराचं, आज पाऊस कमी आहे. असू दे चालेल, भिजत येऊ आपण है ना. विया भिजूया, चला गाडीवरून बसूया आणि मामीकडे जाऊया. चल चला मामाच्या घरी पोहोचलोय. विया छान बसली होती पकडून मला. नमस्कार कर आजोबांना. आजे आजोबा विहाचे पंचोबा. चला मामीकडे जाऊया, मामी घरी असेल. खाऊ आणलास ना विया मामीला, मामी आजीला खाऊ आणलास ना. चला दरवाजा बंद आहे, माणसं कुठे गेली, सगळ्या शेतीच्या कामाला गेली वाटत. मामीकडे आलो आहे, कासव बिसव आहे ते दाखवतात विहाला. आमचे आजी भाई आहे बघा. चावेल कासव चावेल. चल मामी येतो. हा आमची आहे ना आजी भाई असते, असा हात केला नाही म्हणते मला दाखवू नको. इकडे बघा तांदूळ सुकत घातला ना. आता हे तांदूळ कशाला, आता मृग नक्षत्र आहे तर मिरगात आहे ना राखण देतात. तर राखणेला आहे ना मस्त की वड्याची तयारी करते आमची आजी भाई. तू दिसणार किती पण हात केलेस तरी. खूप गमतीशीर माणसं आहेत आमची आमची गमतीशी राजी बाई आहे. चला चला विया टाटा. तर मंडळी चढणीचे मासे आपण मामीला देऊन घरी आलो आहोत. खरं तर देताना काही दाखवलं नाही, तिथे मामीची देखील घरी गडबड होती सगळी. पण मामीकडे गेल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. आपण आता दोन दिवसाने मामीने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे, तेव्हा आपण देखील जाणार आहोत राहण्यासाठी स्पेशली विहाला घेऊन. तर तो देखील तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. झटपट बनवलेला हा व्हिडिओ, तुटकी फुटकी रेसिपी दाखवली आहे, ती तुम्हाला तुम्ही नक्कीच एन्जॉय केली असेल अशी आशा करतो. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनल कोकण संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, यो कोकण आपलंच असा.